आपले आणि विषय म्हटल्या समाधी जो मिरामा असा ताजे कंडिशन आम्ही सोशल मीडियाचे पळले ते पण तुमका कसे दिसता आणि तुमचे म्हणणे किती भाऊसारख्या अलौकिक पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांचे जे अंत्यसंस्कार झाले ते आमच्या मिरामार पणजीच्या या समुद्र किनारचे झाले. त्यावेळार जो जनसागर लोटलो त्यातलो हा एक कण असे म्हणतो. त्यावेळार माझ्याही डोळ्यातल्या अश्रू वाहून त्या रीतीत मिसळले. त्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले. कालांतरान समाधी निर्माण झाली. दरवर्षी त्या समाधीचे वचून 12 मार्चच्या 12 ऑगस्टच्या गोवेकर वचून त्या ठिकाणी श्रद्धांजली देतात. गोवा सरकार शासकीय पातळीचे ते काम करतात. अत्यंत साधी पण सुबक अशी ती समाधी. आणि हजारो लाखो लोक जे गोव्यात भेट देतात दरवर्षी टुरिझम तारखेसाठी ते सुद्धा त्या ठिकाणी वचून नतमस्तक करतात. अशा समाधीची देखभाल कोणी करची? पहिलं मुख्यमंत्री अलौकिक कार्य केलो मुख्यमंत्री. त्याच्याकडे कोणाचीच तुलना जाऊची ना. तर त्या समाधीकडे असे दुर्लक्ष कित्याक झाले? शाळेतले विद्यार्थी दरवर्षी वचून तुम्ही फुलाची रोषणाई करताले. यंदा सिलिंग तुटून सिमेंटाचे तुकडे त्या समाधीचे पडलेले आम्ही काल सोशल मीडियात आमकां दिसले. शिवाय आम्ही ऐकतात की त्या पायऱ्याचेर बसून कसले कसले प्रकार त्या ठिकाणी किनाऱ्याक भेट देणारे लोक करतात. समाधीक भेट देणारे लोक नाही ते किनाऱ्याचे मौज मजा करण्यात बसले. आणि आमच्या सरकारात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली दिली अशी आम्ही वाचतात. इतरांनी कोणी कोणी दिली, विविध पक्षाच्या लोकांनी दिली, पण तुम्ही या समाधीकडे दुर्लक्ष कित्याक केलं? एक प्रकारे ही अवहेला तुम्ही कित्याक करतात? भाऊंच्या कार्याचे एक प्रकारे पडदो घालचा तुमचं प्रयत्न असं काय किती? भाऊक दुय्यम लेखून त्यांची स्मृतीच आमच्या लोकांच्या मनातल्या पुसून काढचा प्रयत्न असं काय किती? म्हणून हे कालचं सगळं प्रकार पैतुकून तुटले मन. आणि परत एकदा भाऊच्या समाजाचे हार घालता असताना मानो या न मानो पाणी जिरपेन डोळ्यातले अनेकांचे, कारण त्याचा उल्लेख झालो सगळीकडे. जर सरकारा की सांभाळपाक जायना न्ही तुम्ही सरकारी ती केल्या म्हणून वेगळे करा. गोंयची जनता त्या समाधीची देखभाल करूंक तयार असा. हा स्वतः त्या देखभालीची व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घेऊन तयार असा दिता सरकार. असंख्य गोयकार असतात गोव्या भायले असतात जे भाऊक देव मानतात. अगदी लहान असताना माझा उडायचा भाऊ मुख्यमंत्री असतात. माझ्या प्राथमिक शाळेत भाऊ गेल्यात आणि भाऊच्या हातात आम्ही बक्षीस स्वीकारणार. त्यावेळेस ते भाऊ म्हणून खबर नसली कोणतरी येतात आणि शाळेत प्रमाण येतात आणि तो देतात आणि त्यांना कोणी निमंत्रण देऊ नसले. त्यांची ती एक सवय, त्यावेळी त्यांची ती एक आदत. भुरग्यांनी शिकचे म्हणून ते गावागावात फिरताले. वाटेत एखादी शाळा दिसली त्या शाळेक ते व्हिजिट करताले, भेट देताले. त्यांच्या गाडीत नेहमी खाऊचे पुढे वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, रबर्स, खोड रबर जुजबी असे ते प्रश्न विचारित भुरग्यांक. माका तेव्हा त्याने विचारलो प्रश्न आठवता. सगळ्यांकच विचारलो क्लासान त्याने प्रश्न घातलो. कोण उत्तर दिता खरें त्याका बक्षीस. एका झाडाचेर 100 कावळे आणि ते म्हणाले मी बंदुकीचा एक बार उडवला. ठो एक कावळा पडला.
झाडावर किती राहिले. आता दुसरी तिसरीतले भुरगे हे पोर्तुगीज काळातली गोष्ट आहे, आईचे नाही म्हणजे मुख्यमंत्री झाल्याची गोष्ट आहे, पोर्तुगीज काळातली खबर आहे आणि माझं प्रत्यक्ष अनुभव माझ्या आठवणीतली. अनेक भुरगे पोटा मोजपा लागल्या, 100 एक मेनो किती 90 त्या मेंढो माझा हात वर गेलो, सगळे गेले, कोण ना झाडावर कोण रोवण वा पुढे हाडून बक्षिसा घेऊन दराडे आलो. ते भाऊ पण मला कळले त्यांना आमदार झाल्यानंतर त्यावेळेच्या प्राथमिक शाळेतले माझे शिक्षक चिपकर गुरुजी म्हणून हे शिरोडाच्या आसपास बाजूकच ते गाव असं एक काय नाव त्याच्या त्या भागात तिथे चिपकर ते मला मिळून गेले. तोपर्यंत ते रिटायर झाले घरा गेले, पण आपलो एक विद्यार्थी आमदार झालो त्यांना मोठे खूप समाधान झाले आणि ते घरा आले मिळपाक. बाबांनी माझे त्यांना बसून घेतले, ठेवून घेतले रात्रीचे आणि मग जेवता असताना त्याने सांगले, आठवतं रे करे तुला, आठवतं करे तुला म्हणजे गुरुजी काय, अरे एवढंसं होतंच बघ तू आमची ती शाळा भरायची मापशात आणि आम्ही सहरीला गेलो होतो वनभोजनासाठी आणि आम्हाला कोणीतरी बोलवून आणलं त्यावेळी शाळेत, बघ तुला बक्षीस दिलं होतं बघ ते. अरे ते भाऊ भाऊ मारून का, अरे त्यावेळी डोक्यात पडलं, त्यावेळी सांगितलं तर पण की आठवण कधी हृदयातून जाईल का. ही सुद्धा माझ्या गुरुजींनी पुन्हा इतकी वर्षानंतर मला त्याची आठवण करून दिली होती. अशा माणसाची स्मृती आम्ही जागवायची ती कोणत्या मार्गाने, एक साधी समाधी त्यांची आम्ही सांभाळू शकत नाही का. दुर्दैवत आहे का हे गोवेकरांचं, गांधी नेहरू सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल सारं काही ठीक आहे, एवढ्याशा टिसबर गोव्यात एवढ्याशा त्या समुद्र किनाऱ्यावर एवढीशी त्याची ती समाधी आणि तिची अशी अवहेलना अशी हिटाळली दुर्दैव आहे. त्यामुळे मी सरळ सरळ त्या सरकारलाही मी सांगतोय इनाफ इज इनाफ, आतापर्यंत जे काय केले ते बस, यापुढे अशा प्रकारची त्या समाधीची दुर्दशा खपवून घेणार नाही आहोत, गोवेकर खपवून घेणार नाही आहेत, भाऊंचे आम्ही पायी गावत. हिला तुम्ही धमकी म्हणा किंवा त्यांना केलेली विनंती म्हणा, पाहू 7-8 दिवस काय होतं ते आणि लवकरच पुढचं पाऊल घेण्यात येईल. खरं तरी BJP भाऊचे लेगसी काबाळ करून सोडतं असे तुम्हाला दिसत, किंवा भाऊ हे बघा न बोललेलं बरं, कोणाकडे बोट दाखवण्यापेक्षा त्या काळात झालेली भाऊच्या काळात झालेलं कार्य आणि आता होत असलेलं कार्याची तुलना लोकांनी करावी, लोक करतायत.